घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटे, मला बपुकासाठी विश्रांतीचा ठाव, पायी संताची आभाव, निघे माझी वाचा तुटी, मला बपुकासाठी कामने पापे जातील संताचिया जपे, निघे माझे वाचा तुटी, महाला बपुकासाठी विठ्ठल। Oh,
गीता सज्जनांची नावे निघे माझे वाचा तुटी मला बपुकासाठी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते, मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग देहोचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगद्मान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा वारकर यांच्या परिचयाचा पाठ्यातला. कारण हा अभंग आपण गेले महिनाभर झालं काकड्यामध्ये म्हणतोय, बरोबर की नाही? काकड्याला कोण कोण येत होतं जरा बोटवर करा बरं. रमेश दादा नाश्त्याला काय काय होतं काय नाश्त्याला? मेनू चांगले जबरदस्त असतील मला असं वाटतंय. चला ऐका, महिनाभर झालं या ठिकाणी आम्ही काकड्याला येतोय ताई आणि या काकड्यामध्ये हा अभंग आम्ही सातत्यानं म्हणत राहिलो आणि म्हणून विशेषत्वानं त्या काकड आरतीची सांगता करत असताना सहज मनामध्ये आलं. त्या अनुषंगानं हा अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. अभंग अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी साधकाच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी खऱ्या अर्थानं संतांचं आणि भगवंताचं नामचिंतन करत करत साधक या ठिकाणी जीवनमुक्त कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि सुखाच्या या ठिकाणी पात्रतेला किंवा सुखाच्या लाभाकरता कसा काय पात्र होऊ शकतो याचं यथार्थ चिंतन आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. विठ्ठल भैरवनाथाच्या जयंतीच्या निमित्तानं आणि काकड आरती उत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं सातत्यानं 63 वर्ष झाली ही परंपरा आपण समस्त रहाटणीकर ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ जपत आहे. पंचकृषीतील आलेले कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. आमंत्रित ज्यांनी मला इथं केलं आपल्या संपूर्ण काळभैरवनाथ उत्सव कमिटीचे असणारे अध्यक्ष माननीय देवप्पा नखाते आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये ही परंपरा ज्या ग्रामस्थ मंडळींनी जपली आणि महिनाभर काकड आरती करत असताना जे काही काकडा भजन या ठिकाणी झालेलं आहे ती भजन कमिटी असेल, त्यानंतर आमचे संपूर्ण प्रेमाची माणसं असतील की ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे येण्याचा योग. कारण गावचा कार्यक्रम म्हटलं तर थोडा गावगाडाही जपावा लागतो, गावाच्या लोकांना सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. चुकून एखाद्याचं नाव जर आमच्याकडनं राहिलं तर लोक म्हणतात तिचे काय म्हणजे आम्ही तिला दिसलो नाही का असं लोक कधी कधी म्हणत असतात. त्यामुळे वैयक्तिक कोणाचा नाम उल्लेख न करता या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करते. बसलेल्यांना विनंती आहे बसताना थोडं ताड बसावं. एक, सर्वांगाचे कान करून चिंतन ऐकावं. दोन, आणि परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी मुखानं नामचिंतन करावं. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं चेहऱ्यावरती सतत गोड असणारं हास्य हे जपत असताना व्यवहारामध्ये खऱ्या अर्थानं विनोद जो काही महत्वाचा असतो तो व्यवहारातला विनोद जपणं आणि परमार्थामध्ये तितकंच गंभीर राहून पखवाज वाजवणं हे ज्यांना जमतं असे असणारे आमचे गंभीर महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. परमार्थामध्ये आज वाघ मंडळी इथं आलेली आहेत. मी बोलले ना तुम्हाला आज गंभीर वाघ नाही तर आज वाघ गंभीर आहेत. चला म्हणजे आज खरं तर तुमच्या चेहऱ्यावरती ती गंभीरता मला दिसतेय आणि म्हणून या ठिकाणी आमचे वाघ महाराज असतील, त्यानंतर आमचे आदरणीय बाळासाहेब महाराज असतील. ही सगळी प्रेमाची मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. संप्रदायाचं वैभव आहे बाबा रहाटणीकरांचं की कुठलाही कार्यक्रम असला तर तो कार्यक्रम अगदी सामान्य रीते इथं पार पडत नाही. मग त्या कार्यक्रमाला उंची कशी प्राप्त होईल याचा प्रयत्न ही सगळी रहाटणीकर मंडळी करत असतात आणि त्यामध्ये प्रामुख्यत्वानं या सगळ्या मंडळींचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करते की अतिशय गोड साथ तुम्ही मला पुढच्या 2 तासाकरता कराल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. आता फक्त एकच आहे, पहा साधकानं या ठिकाणी तुकोबारायांना विचारलं की तुकोबाराया ज्या वेळेला तुम्ही इथं आला तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यात महत्वाचा कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता? बरं, इथं येत असताना तो उद्देश साध्य करत असताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या पायऱ्यांची निवड केली किंवा परमार्थाची वाट तुम्ही का बरं धरली आणि ती वाट धरल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणती फलश्रुती तुम्हाला प्राप्त झाली? तुकोबारायांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या अभंगामध्ये तुमच्या आमच्या समोर ठेवली. तुकोबारायांनी सांगितलं, बाबा रे, आयुष्यामध्ये या ठिकाणी जीवन जगत असताना ज्याचा त्याचा पेपर ज्याला त्याला सोडवायचा असतो, ज्याच्या त्याच्या प्रश्नाची उत्तरं ज्याला त्याला सोडवायची असतात, मार्गदर्शन करणारे ही जरी खूप मंडळी आयुष्यामध्ये भेटत असली पण तरी सुद्धा स्वतःचे प्रश्न मात्र स्वतःला सोडवावे लागतात. या आयुष्याचं एक सूत्र आणि आयुष्याचं एक गणित आहे. तुम्ही ऐकताय सगळी मंडळी? ऐका, मग तुकोबाराय ही प्रश्न जर आम्हाला
सोडवायचे असतील आणि आयुष्यामध्ये जीवन जगताना ही उत्तरं शोधायची असतील तर आम्ही काय करू केलं पाहिजे? चला, महाराजांनी फार गोड चिंतन आपल्या समोर सांगितलं. महाराज असं म्हणतात, कळक नकळक माणसाकडनं काही ना काहीतरी चुका नेहमी होत असतात. बरोबर की नाही? बाबा, चार पायाचा हत्ती पडतो, तुमचं काय म्हणते? बरोबर की चूक? चार पायाचा हत्ती पडतो. मग आपण तर साधी साधी माणसं आहोत, तुमच्या आमच्याकडनं आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कळत नकळत छोट्या मोठ्या चुका होणं स्वाभाविक आहे. आई, या चुकांचे आम्हाला प्रायश्चित घ्यायचे असतील आणि या चुकांमधनं आम्हाला कोणते दोष लागायचे नसतील तर आम्ही काय केलं पाहिजे? महाराज आपल्याला सांगतात, एक केलं पाहिजे. काय बरं? पुण्यवंत व्हावे. तुम्ही पुण्यवंत झालं पाहिजे. पण महाराज, पुण्यवान होण्याकरता या ठिकाणी दान करावं लागेल का? पुण्यवान होण्याकरता यज्ञ करावा लागेल का? पुण्यवान होण्याकरता जप अनुष्ठान साधनं करावी लागेल का? महाराज म्हटले, त्या भानगडीमध्ये तुम्ही काही पडू नका. का बरं? ही तर साधनं चुकली तरी बाबा त्या केलेल्या असलेल्या साधनेचं वाटोळं होत असतं. मग इथं बाबा थोडा मार्ग चुकला तरी सुद्धा आयुष्याचं बाबा वाटोळं होऊ शकतं. मग आम्ही काय केलं पाहिजे? महाराज, एखादा सोपा उपाय आम्हाला सांगा ना. महाराज म्हटले, सोपा उपाय, तुम्हाला पुण्यवंत व्हायचं असेल तर तुम्ही एक काय घेता? सज्जनांची नावे. तुम्ही काय करा? तुम्ही सज्जनांची नावं घ्या, मग त्यानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पुण्यवान व्हाल. महाराजांना पुन्हा प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता सज्जनांची नावं घ्यायची, पण आम्हाला सांगा ना का हो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलं? महाराज म्हणले, आम्ही आमच्या जीवनामध्ये तेच केलं. आम्ही आमच्या वाचेनं बाबा या ठिकाणी इतरांची काही उणीधुणी काढतच बसलो नाही. आम्ही आमच्या वाचेनं याला त्याला काही बोलतच बसलो नाही. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये फक्त एकच काम केलं. काय? आमच्या वाचेला खंड पडू नये याच्याकरता फक्त आम्ही आराधना करत राहिलो. निघे माझी वाचा तुटी, ही महाराजांची साधनं आहे. आणि मग त्याचा परिणाम महाराजांनी सांगितला, महालाभ फुकासाठी महालाभ प्राप्त व्हावा याच्याकरता आम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केला. महाराज तुम्ही म्हणता, पण त्यानं या ठिकाणी खरंच तुम्हाला तो महालाभ मिळाला का? बरं, मिळून मिळाला. तर कोणता महालाभ मिळाला? महाराजांनी उत्तर देताना सांगितलं, प्रत्येक मनुष्य पळतो पळतो पळतो, पण किती दिवस पळणार आहे? एक ना एक दिवस तरी तो पळून पळून दमेल ना, एक ना एक दिवस तरी तो पळून पळून थकेल ना. आणि मग एक दिवशी असं वेळ येते का त्याला कुठंतरी थांबव असं वाटतं, कुठंतरी विश्रांती घ्यावीशी वाटते. आणि तो विश्रांतीचा ठाव आम्हाला सापडला. कुठं सापडला महाराज? विश्रांतीचा ठाव. महाराज सांगतात, तो ठाव आम्हाला सापडला, त्याचा फक्त भगवानने दिला. पायी संताची भाव, संतांच्या पायापाशी भाव ठेवला आणि जीवनामध्ये आम्हाला तो विश्रांतीचा ठाव सापडला. हा महालाभ जीवनामध्ये घडला. पण तुकोबराया, ती पाप संतांच्या जपानं नष्ट होतात का? महाराज म्हटले, हे माझं वचन आहे, तू का म्हणे पापे जातील संताची जपे, जातील संताची जपे. संतांच्या जीवनामध्ये किंवा संतांचा जप करता करता, त्यांची आठवण करता करता मनुष्य या ठिकाणी पापातून मुक्त होतो आणि महालाभाला प्राप्त होतो, असा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. विठ्ठल वारकरी, आपण महिना सव्वा महिना झाला या ठिकाणी कागडा करतोय. त्रिपुरारी पौर्णिमेपासून आपल्याकडे या ठिकाणी तसं पाहिलं तर सुरुवात झाली. आणि ताई, तेव्हापासून सुरुवात करत करत सव्वा महिना आम्ही काकड्याचा आनंद घेतला. पण मी इथं बसलेल्यांना सांगेल, तुम्हाला ऐका वारकरी, काकडा काकडा म्हणजे नेमकं काय? मी बोलेल तुमच्याशी. पहा, काय असतं बरं काकडा? गंभीर महाराज, भाग्य वाटतं मला एका गोष्टीचं. का माहितीये का? म्हणजे तुम्ही साक्षीदार आहात माझ्या जीवनामध्ये की जेवढी काही आतापर्यंत आपल्या कथा झाल्या असतील, कीर्तन झाले असतील, जेवढे काही कार्यक्रम तुम्ही आतापर्यंत माझ्याकडनं ऐकले गेले असतील, पण त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एका गोष्टीकरता साक्षीदार आहात. का बरं? कारण आपण संतांचा एक काकडा केला होता आणि त्या काकडाची विशेष भागामध्ये सुद्धा तुम्ही मला साथ दिली होती. आणि तदनंतर सुद्धा आपण संतांची दिवाळी असेल, बाकी अन्य कार्यक्रम असतील, या प्रत्येक कार्यक्रम करत असताना कुठं ना कुठंतरी आपल्या मुखातनं कुठंतरी काकडा व्हावा अशी माझी इच्छा होती. पण ती या ठिकाणी तुमच्या चॅनलद्वारे या ठिकाणी तुम्ही ती पूर्ण करून घेतली होती. महाराष्ट्र तो काकडा ऐकतोय, त्या काकड्याच्या चाली ऐकतोय. म्हणजे थोडक्यात मला फक्त इतकं सांगायचंय, काकडा म्हणजे बाबा फक्त चाली म्हणायचं ठिकाण नाही, तर काकडा म्हणजे संतांकडे आपला भाव व्यक्त करणारी अर्थ हात म्हणजे काकडा आहे. चला ऐका, तो हात फक्त आपल्याला संतांपर्यंत पोहोचवायचे, त्या अर्थ आरोळी आपल्याला संतांपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचवायचे. आणि ज्याला कुणाला वाटतं ना माझे हात देवानं ऐकले पाहिजे, ज्याला कुणाला वाटतं ना माझं दुःख देवानं जाणलं पाहिजे, त्याने एकदा का होईना आयुष्यामध्ये खरंच मनापासून काकड्याचा आनंद घेतला पाहिजे. विठ्ठल सोपं बोलते तुम्हाला,
आकडा म्हणजे काय आहे ते पहिलं आपल्याला कळालं पाहिजे. महिला वर्ग इकडं पहा, तुम्ही आम्ही आयुष्यभर संसाराचं राहड गाडगं बाबा अंगा खांद्यावरती घेऊन जीवन जगतोय, बरोबर की नाही? पण आता ऐका, किती जरी संसाराचं राहड गाडगं आमच्या सोबत असलं पण आम्हाला एका गोष्टीची जाणीव आम्हाला काकडा करून देते. कोणत्या गोष्टीची माहिती आहे का? कितीही प्रपंच प्रामाणिकपणे जरी आम्ही करत राहिलो तरी आमचं कोणी कौतुक करत नाही. काय वर्ग, महिला वर्ग बोला, खरंय का? कुठे कितीही प्रपंच प्रामाणिकपणे आपण केला तरी आपलं कोणी कौतुक करत नाही. अजून पुढे बोलेल मी तुमच्याशी, ऐका, तुमची किंमत यांना कळत नाही असं नाही, हा तुमची किंमत यांना कळते पण कधी माहितीये का? तुम्ही नसल्यावर कळते, 4 दिवस माहेरी गेल्यावर कळते. पुरुष वर्ग खरंय का? कुठे बोला बोला, हा बोला ना पटकन, अगदी बरोबर की नाही? हा ऐका, पांढरे शुभ्र कपडे घालून तुम्ही सगळी मंडळी बसलात कोणाच्या जीवावर? हा बोला की पटकन, ऐका ऐका ऐका, संसार असाचे बघा, तुम्हाला बोलावं लागेल आज माझ्याशी. ऐका, आज जे अंगा खांद्यावरती ताई पांढरे शुभ्र कपडे आहेत ना, ती यांच्या जीवावर आहे. हा पण आम्हाला त्यांची किंमत कळत नाही. संसार असाचे, ज्ञानोबा म्हणतात बाबा रे, ते वाजून झाडे याला कधी फळ येत नाही. तुम्ही काय अपेक्षा करता बाबा? आणि झालं जरी कौतुक तर ते 4 भिंतीच्या आड होईल ना. मी काय म्हणते ऐका, इकडं पा, एखाद्यानं 1 कोटीचा जरी बंगला बांधला पण त्याच्या 1 कोटीच्या बंगल्याचा गावातल्या लोकांना फायदा आहे का? तुमच्याकडे कसं आहे बोला बोला, त्यानं 1 कोटीचा बंगला बांधला पण बाकीच्या गावातल्या लोकांना त्याचा काही फायदा नाही. बरं, मी काय म्हणते, गावातली सोडा ना, त्याच्या नातेवाईकांना तरी गंभीर माणूस त्याचा काही फायदा आहे का? काहीच नाही. मग त्याच्या 1 कोटीचा बंगला असला तरी तो त्याच्या पुरता आणि त्याच्या पोरालेकरांकरता. पण आता इकडं पहा वारकरी बाबा, प्रपंचामध्ये कितीही केलं पण ते स्वार्थापोटी फक्त मर्यादित राहतं. परमार्थ थोडा जरी केला तरी सुद्धा तो परोपकाराला कारणीभूत ठरत असतो. विठ्ठल लाभाची अपेक्षा कुणाला नाही. प्रत्येकाला वाटतं मला लाभ झालाच पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मी कायमस्वरूपी प्रॉफिटमध्ये राहिलो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं माझ्या प्रत्येक कार्याचं मला काही ना काहीतरी जास्त एक्स्ट्रा बेनिफिट मिळालं पाहिजे. अजून सोपं बोलू का तुमच्याशी? इकडं पहा, अहो काही जरी असू देऊ, साधं जेवण बनवलं ना तरी सुद्धा महिला वर्ग आपल्याला वाटत असतं कोणी नाही पण नवऱ्यानं कौतुक केलंच पाहिजे, बरोबर की नाही? बाकी कुणी करू ना करू पण नवऱ्याला तरी किमान माझं कौतुक केलं पाहिजे. एकही गोष्ट अशी नाही की आपण लाभाशिवाय ती करायला तयार आहे. पण आता ऐका, परमार्थामध्ये ताई कोणता लाभ आहे आम्हाला सांगा ना. एक सांगेल मी तुम्हाला पहा, प्रपंचामध्ये कमवलेलं जे धन असेल, प्रपंचामध्ये कमवलेलं जे ऐश्वर असेल, प्रपंचामध्ये केलेला जो काही खटाटोप असेल तो केवळ आणि केवळ आपल्या पुरता आपल्याला मर्यादित वापरता येतो. पण परमार्थ मात्र तसा नाही वारकरी बाबा. मग परमार्थ हा स्वतःला तर आनंद देतच असतो पण आपल्या समवेत तो दुसऱ्याला सुद्धा आनंदी करून टाकत असतो. अजून पुढे सांगू का, परमार्थाची प्रक्रिया आपल्याला काकड्याने शिकवली. काय काय परमार्थाची प्रक्रिया आहे आम्हाला सांगा ना. आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे कुठपर्यंत? आयल तीरावरती असलेला नरदेह पहिल्या तीरावरती आम्हाला असलेल्या भगवंतापर्यंत न्यायचा आहे. संसार रूपी सागरामधून प्रवेश करायचा आहे आणि हा प्रवास करत असताना एक तर तो सागर म्हणजे सामान्य नसून संसार दुःख मूळ सोईकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. एवढ्या मोठ्या दुःखाच्या सागरामधून आम्हाला पुढे जायचं आहे पण तिथपर्यंत जाण्याकरता एखादं सोपं साधन असेल का? मग त्याच्याकरता ही देहरूपी नौका आपल्याकडे दिलेली आहे. या देहरूपी नौकेला घेऊन जात असताना संतरूपी नावाड्यांचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. नामरूपी वल्हे तुम्हाला आम्हाला घेऊन या ठिकाणी ही नौका पार करायची आहे. पण ही पार करत असताना ताई आम्हाला या ठिकाणी सांगणार कोण? आम्हाला मार्गदर्शन करणार कोण? मग आता ऐका, ते मार्गदर्शन काकड्यामध्ये आम्हाला कळालं. कसं काय बरं? तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार बाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. पण हा नमस्कार आम्ही विचारला पण कशा करता विचारला? तर फक्त आणि फक्त हा देह त्या परमात्म्यापर्यंत पोहोचावा त्याच्या करता आम्हाला मार्ग शोधायचा होता. तुकोबा म्हटले आम्ही तोच प्रयत्न केला. कोणता प्रयत्न केला? तुका म्हणे मज आठवा पाठ.
आपल्या घरामध्ये एखादं मूल जन्माला येणार आहे हे आपल्याला किमान 9 महिने अगोदर कळतं, बरोबर आहे का चुकी बोलत नाही का तुमच्याकडे? हो महिला वर्ग बोला की फटाफटा. आपल्या घरामध्ये एखादं बाळ येणार आहे याची समजून किमान 9 महिने अगोदर आपल्याला पत्र मिळतं, बरोबर की नाही? चला इकडं पहा, घरामध्ये एखाद्या पोराचं लग्न करायचंय किमान महिनाभर आधी तरी आपण तयारीला, वर्षभर आधी तरी तयारीला लागतो. 1 वर्षापासून का होईना आपण काय ठरवतो, चला पोरग वयात आले, पोरग बोला की पटकन, पोरग वयात आले मग कधी 1 वर्षापासून आपली तयारी चालते. कशासाठी? लग्नासाठी. लग्नाकरता किमान वर्षभर तयारी आहे, कुणीतरी येण्याकरता 9 महिने आधी तयारी आहे, पण जाण्याकरता तयारी? बोला की पटकन. देवाला असं कधी पत्र का बरं आपल्याला दिलं नाही की बाबा रे तू 8 दिवसामध्ये तुझा पत्ता कट होणार आहे, सांगा सांगा द्यायला पाहिजे होतं ना, काय म्हणते तुमचं? लईच बारीक तोंड केली तुम्ही बरं. चला अडचण तिथंच आहे, काय आपल्याला जायचं कधी ते माहीत नाही ना, म्हणून आपण इतके फ्रेश बसलेलो आहे. जर जायचा पत्ता कळाला असता ना माणूस सतत दुःखामध्ये राहिला असतं. तुकोबा म्हणले आम्ही प्रयत्नच केला नाही, कशा करता? इथं राहण्याकरता आम्ही प्रयत्न केला. कशा करता? तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरही पाठवा, एक बोलेल मी तुमच्या शिपा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण जगण्याकरता प्रयत्न करतोय, कशा करता? जगण्याकरता प्रयत्न करतोय. आणि संत एकमेव असे होते का ते राहण्याकरता प्रयत्नच करत नव्हते. वैकुंठवासी प्रातस्मर्गीय गुरुनाम गुरु नतुसिंग बाबा राजपूत, बाबा राजपूत बाबांना काही शेवटच्या काळामध्ये लोक भेटायला जायचे आणि शेवटच्या काळामध्ये लोक विद्यार्थी भेटायला गेल्यानंतर गंभीर महाराज लोक त्यांना विचारायचे, राजपूत बाबा काही इच्छा शिल्लक आहे का, राजपूत बाबा काही खावं असं वाटतं का, राजपूत बाबा आता काय करावं असं वाटतं? राजपूत बाबांचं उत्तर होतं, बाबा रे आता आयुष्यामध्ये कोणतीच इच्छा शिल्लक नाही, मी माझी वळकुटी कधीच तयार केली आहे, मी फक्त वाट पाहतोय तो मला कधी नेण्याकरता येणार आहे. एवढी तयारी आपल्याला जमल का हो बाबा? बोला बोला पटकन. एवढी तयारी आपल्याला अवशिल्यावरती आपण 2 दिवस देवाकडे एक्स्ट्रा मागून घेऊ हो, पण जाण्याची तयारी मात्र आपण करू शकत नाही. चला सांगते तुम्हाला, संतांमधला आपल्यामधला हा फरक आहे. काकडा कशा करता ऐकायचा? काकडा बाबा आपल्याला फक्त संतांनी काय केलं त्याच्या करता ऐकायचा. लाजविली मागे संताची नाही, ती आम्हाला सुधरवण्याकरता सुद्धा आहे, ती आम्हाला काहीतरी करता यावं त्याच्या करता आहे. मग ताई आम्ही काय केलं पाहिजे? इकडं पहा मी सांगते, एकच केलं पाहिजे, मूळ पदापर्यंत जाण्याकरता आम्हाला आता संतांची गरज आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटी ते करा माझे शिवाय आपल्यावरती कृपा कोणी करू शकत नाही. 2 वाक्य फक्त आता कीर्तनामधनं घेऊन जा, ऐका. ज्याच्यामुळे आपल्याला हा देह मिळाला त्याला मायबाप असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बोला की जोरात, बोला की जोरात, मायबाप असं म्हटलं जातं. मायबापानं आपल्याला काय दिला? आपला देह दिला. काय दिला? देह दिला. देहाचं दान ज्यांच्याकडनं मिळालं त्यांना मायबाप असं म्हटलं जातं. या देहामध्ये चैतन्य ज्यांनी आणलं ना त्याला भगवंत असं म्हटलं जातं. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. वारकरी बाबा ज्यांना देह दिला ते मायबाप आहेत. देहाचं दान त्यांच्याकडनं मिळालं, चैतन्याचं दान ज्याच्याकडनं मिळालं त्याला भगवंत असं म्हटलं जातं. पण या चैतन्यावरती जीवावरती त्या भगवंताची कृपा व्हावी याच्याकरता जे दान आपल्याला पदरामध्ये टाकलं ना त्यांना संतांचं कृपादान असं म्हटलं जातं. विठ्ठल मध्ये असतील की ताई कशाला ही कृपा पाहिजे, कशाला ही भजन पाहिजे, कशाला कीर्तन पाहिजे, काय गरज आहे कृपा?
का करायचं, यायचं खायचं जायचं काय गरज या सगळ्या गोष्टींची? पण आता याचंही उत्तर तुम्हाला जाता जाता सांगून जाते वारकरी बाबा. काकडा हा कशा करता केला आम्ही माहितीये का? काकडा हा स्वतःला जाग करण्याकरता केला. हा लोक जरा आता फुगीर झाली, बाकीचं दुसरं काही नाही. बघ एक जण तर त्या दिवशी मला 3 वाजता भेटला पहाटे. किती वाजता? 3 वाजता. बाग महाराज, माझा कीर्तनावरून घरी जायचा टाईम आणि या बेचाऱ्या गड्याचा बाबा काकड्याला जायचा टाईम. गंभीर महाराज तर 3 वाजता मला भेटल्यानंतर त्या नमाझ्या गाडीला हात केला. संगीताबाई कुठं? म्हटलं मी घरी. कुठं? घरी. म्हटलं तुम्ही? मला म्हटले माहित नाही का, काकडा चालू. म्हटलं असेल मग. म्हणजे तुम्ही कुठं? म्हणजे आम्ही जातो बाबा सकाळी सकाळी 3 वाजता. म्हटलं कशाला? म्हणजे काकड्याला, देवाला उठवायला. देवाला उठवायला? देवाला उठवायला? वारकरी बाबा ऐकताय तुम्ही? 3 वाजता देवाला उठवायला. म्हटलं वेड्या तुला कुणी उठवलं रे? तुम्ही देवाला उठवायला? आपल्याला कोणी उठवलं ते तरी कळालं पाहिजे ना. हा लोक म्हणतात अलाराम लावला. अलाराम नसतो बाबा, अलाराम तर अलाराम हे कळलं पाहिजे. चला अहो त्याला ठरवलं तर जीवनातला अलाराम आहे ना. अगोदर आपल्याला कळालं पाहिजे. पण मग काही उठवायचंय कोणाला ते सांगा ना. उठवायचंय आपल्या स्वतःला. आणि म्हणून तर संतांनी ठरवलं होतं काय? अरे या असलेल्या लोकांवरती जर भगवंताची कृपा व्हायची असेल ना तर आपल्याला प्रत्येकाच्या दरवाजामध्ये जाऊन यांना जाग करावं लागेल. आणि ते जाग केलं ना उठा जागे वारे. पंढरीचे आई भीमा आणि चंद्र भागा तुझे चरणीचे गंगा. विचारलं विठ्ठलानं, ए जनाबाई अगं काय ग मला बोलवत असते सारखं, तुला काय काम धंदा आहे की नाही? आणि मग मात्र जनाबाईने सांगितलं, ए देवा माझी इच्छा आहे काय की तुक्या असही तत्वाबा यावे माझे रंगणी नाचावे. मी काय म्हणते ऐका वारकरी बाबा, आपण सुद्धा भजन करतो आणि संतांनी सुद्धा भजन केलं केलं की नाही? इकडं पहा तुम्ही, आम्ही सुद्धा भजन म्हणतोय आणि संत सुद्धा भजन म्हणतात. पण आता एक वाक्य फक्त थोडं बारकाईनं ऐका. आपण जे भजन करतो ना तर आपली फक्त एकच इच्छा आहे काय? देवानं आपलं काहीतरी काम करून द्यावं. बरोबर आहे का? चुकी बोलत नाही का तुम्ही? बोला बोला. आपण देवाचं भजन करतोय कशा करता माहितीये का? देवानं आपलं काहीतरी काम करून द्यावं त्याच्याकरता. आता पुढं ऐका ऐका वारकरी बाबा, आपण त्याच्या समोर जाऊन जे गुणगान गात असतो ना ते ऐकत असताना देव फक्त आपलं ऐकतोय, पण आपलं काम करल की नाही याची कोणतीच गॅरंटी नाही. पण आता नीट थोडं ऐका वारकरी बाबा, देव भक्तांच्या घरी संतांच्या घरी जात होता कशाकरता माहितीये का? भजन ऐकण्याकरता. भजन कानावरती पडावं त्याच्याकरता. आपण बळणी त्याला जाऊन भजन ऐकवतो कधी कधी वैतागत असण आपल्या चालींना तो. हा हा काही काही चाली अशा आहेत ना, देव म्हणत असं यांना शिकवल्या कोणी. हा फार डेंजर डेंजर चाली काही काही लोक म्हणत असतात. वैतागत असेल बाबा देव आपलं भजन ऐकत असताना. चला ऐका, आपली कामं व्हावी म्हणून आपण त्याला बळणी भजन ऐकवतोय हो, पण जनाबाईचं भजन ऐकावं याच्याकरता देव स्वतः जातेवर जाऊन टळतोय. विठ्ठल विद्यावरचा मालक जनाबाईला सांगते, जनाबाई काम करू नको, फक्त भजन कर. काय कर? काम करू नको.
भजन कर, आपल्याला ते जमणार नाही आणि आपल्या करता देव तसा येणार नाही, म्हणून कामा हे काम आणि काही म्हणा राम राम. ही फक्त तुकोबांनी आपली समजूत काढलेली आहे. तुमच्याच्याने तितकं नाही होणार, तुम्ही एवढंच करा, बाकी दुसरं काहीच नाही. आपली केलेली फक्त ही समजुतीची बाजू आहे. अन्यथा जर असं पाहिलं तर वारकरी बाबा जनाबाईचं भजन ऐकण्याकरता विटेवरच्या मालकानं यावं आणि मग सांगावं, ए जनाबाई आई तुला काय वाटतं, भक्तांची यादी कमी आहे का? नाही ना. वळवंटापासून लोकांची गर्दी जाऊ दे. पण अजून पुढे सांगू का, अगं स्वतःच्या बायकोला सुद्धा मी सोडलं, आणि बायकोला सोडून मी जनाबाई तुझ्या घरी येऊन तुझं भजन ऐकतोय, काय भाव असेल पाहणं वारकरी बाबा. घडलं असं पा, काकड्यामध्ये रोज अशी लोक गर्दी करून देवाकडे जात होती आणि रोज देवाकडे जायचे. एक दिवशी नामाचा आग्रह झाला, ए देवा अरे सगळी लोक दिवाळीला इकडं तिकडं नातेवाईकांना बोलवतात, अरे आमचं नातेवाईक म्हणजे दुसरं कोण आहे, हा अरे आमचे नातेवाईक म्हणजे देवा तूच ना, तू ये ना माझ्या घरी. आणि गेले ना बाबा भगवंत नामदेवरायाला तिथं उभं देवानं करावं आणि शेवटी भगवान परमात्म्याला तिकडं जावं. रुक्मिणी आई साहेबांनी सकाळी सकाळी उठावं कशा करतात, फक्त आणि फक्त देवाच्या दर्शनाकरता. का देवाचं दर्शन घ्यावं, जनी दृष्टी लागो तुझ्या सेवा येणे माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंग. तुला पाहण्याकरता फक्त यायचंय. त्या अनुषंगाने रुक्मिणी आई साहेब येतात, पण तिथं आल्यानंतर बघा रुक्मिणी आई साहेबांना देव दिसतोय तरी कुठं, का बरं? नाना म्हणतात अरे तिथं आई साहेबांना सुद्धा देव ओळखता आलं नाही, का बरं? त्याचं कारण आहे बाबा, ऐका. वर्णन केलं काकड्यामध्ये आणि सांगितलं, गेल्यात रुक्मिणी आई साहेब हातामध्ये सुंदर असं ताटे. मला इथं बसलेले मी सांगा, आपण सुद्धा सुंदर असं ताट घेऊन देवाकडे जातो तो, बरोबर की नाही? आपणही देवाला पाहण्याकरता बघा सकाळी सकाळी 3 वाजता या ठिकाणी आरास करत होतो, आपणही 3 वाजल्यापासून प्रयत्न करत होतो देवाकडे जायचंय, देवाला पाहायचंय. पण मला इथं बसलेल्यांनी सांगा, इथं येऊन आपण खरंच देवाकडे पाहत होतो का? बोलत नाही का तुम्ही? किती वाजता आली ग? आज जरा उशीरच झाला मला उठायला. अगं आज जरा पाणीच तापलं नाही ग, आज जरा थंडीच होती म्हटली 15 मिनिटं झोपून घ्यावे ग. याच्या चर्चांमध्ये आपला काकडा झाला बरं का? हा रुक्मिणी आई साहेबांचा काकडा तसा नव्हता. हा आज नाही यायला भेटून देईल, उद्या नाही जमतो परवा ये, असं करता करता आता काल आला. मी तर म्हणते एवढ्यापर्यंत आलाच तरी बाद झालं. पण ऐका, रुक्मिणी आई साहेबांचा काकडा तसा नव्हता, का बरं? रुक्मिणी आई साहेबांनी देवाला पाहण्याकरता जावं आणि तिथं जाऊन देवालाच प्रश्न विचारावा आणि सांगावं, लाजले गे माया ता Thank you.
पाहिजे हे कळलं का तुम्हाला? आम्हाला कळलं पाहिजे ताई, तिथं येऊन आम्ही देवाला काय पाहिलं पाहिजे, देवाला कसं पाहिलं पाहिजे सांगेल मी तुम्हाला. आम्ही जर संतांना जर पाहिलं ना बाबा तर आपल्याला कळेल. संतांनी देवाच्या सगुण भक्तीपेक्षा निर्गुणाची उपासना जास्त केली. का बरं? ज्ञानोबरायांचा अभंग आपल्याला काकड्यामध्ये सांगतो, योगी या दुर्लभ तो म्या देखीला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. का बरं? ऐका इकडं पावर करे बाबा, साधकाकडे दोन प्रकारच्या भक्ती आहेत, एक आहे साधक भक्ती आणि दुसरी आहे सिद्ध भक्ती. तुम्ही बसलेल्यांनी ठरवायचं तुम्हाला कोणती भक्ती करायची. पण आता ऐका मी सांगते तुम्हाला, साधक भक्ती कशाला म्हणतात ताई आणि सिद्ध भक्ती कशाला म्हणतात. आपल्या सगळ्या वारकऱ्यांनी देवापर्यंत येणं ज्याला साधक भक्ती म्हणतात, पण देव आपल्यापर्यंत येण्याकरता बाबा तिथपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणं आणि देवानं आमच्यापर्यंत यावं याला मात्र सिद्ध भक्ती असं म्हणतात. मी एक सोपं विचारते, आपण देवाकडे जाणं चांगलं का देवानं आपल्याकडे येणं चांगलं? तुम्ही बोलता का विचार करून कुठं तरी जाऊ बोला की पटकन. आपण देवाकडे येणं चांगलं का देवानं आपल्याकडे येणं चांगलं? हा सांगू का तुम्हाला इकडे काय होतं? आपण देवाकडे जाणं यात काय नव्हतं रमेश दादा? आपण देवाकडे जाणं याच्यात काय नव्हतं आहे सांगा मला बसलेल्यांनी. तसंही आपण देवाकडं कळलं ना तुम्हाला, तसंही आपण देवाकडं जाणारच ना बाबा. नाही सोमवारी तर मंगळवारी, नाही मंगळवारी तर नाही बुधवार तर नाही गुरुवार तर रेस टेन्शन मध्ये तुम्हाला काय वाटलं? यमाच्या दरबारात काय रविवारी सुट्टी असते का? हे अजिबात नाही वारकरी बाबा. तसंही आपण देवाकडे जाणारच ना, मग आपण देवाकडे जाणं याच्यामध्ये काही नव्हं रे. मग ताई आम्हाला आज काकडा शिकवते, अरे तुम्ही देवाकडे जाऊन काहीच मजा नाही रे. मग देव आपल्याकडे आला पाहिजे ताई. येतो का हो तुमचा देव आमच्याकडे? येतो ना वारकरी बाबा. कसं काय बरं सांगते तुम्हाला, पहा दोन प्रकारची उदाहरणं तुमच्या आमच्या समोर कायम स्वरूपी राहतात. एक, आम्हाला बाबा रामायणामधली शबरी आजही डोळ्यासमोर दिसते, आणि दोन, आम्हाला बाबा या ठिकाणी भागवतामधला सुदामा आजही डोळ्यासमोर दिसतो. इथं बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याला माहितीये की शबरीनं केलेल्या भक्ती करता रामायणामधला राम काट्या कुट्याचा रस्ता तोडवत तिच्यापर्यंत जातोय. पण या ठिकाणी सुदामा केवळ आणि केवळ काहीतरी प्राप्त व्हावं याच्याकरता देवाकडे येतोय. ऐकावर का? दोघांना सुद्धा अपेक्षा काहीतरी मिळण्याची नक्कीच आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? दोघांनाही वाटतं आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, पण एकाला सुखाची अपेक्षा आहे ती भौतिक आणि दुसऱ्याला सुखाची अपेक्षा आहे ती दैवी. विठ्ठल आहे तो भौतिक सुखाकरता देवाकडे जातोय. का बरं? अंगावरची मळालेली कपडे आहेत, अंगावरती फाटकं धोतर आहे, आणि त्याचा परिणाम सुदाम्याला वाटते का देवानं माझं काहीतरी या ठिकाणी काय पलट केलं पाहिजे, देवानं माझं काही ना काहीतरी दरिद्रता घालवली पाहिजे. त्याच्याकरता सुदामा देवाकडे जातोय. देखो देखो ये गरीबी गरीबी कहा, कृष्णा के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर विश्वास लेके आया हूँ. काहीतरी अपेक्षा सुदामा देवाकडे जातोय. पण इकडे पहा, शबरी सुद्धा काहीतरी अपेक्षेनंच देवाची वाट पाहते ना. इकडे पहा मी काय म्हणते ऐका, सुदामा गेल्यानंतर काय घेऊन गेला? मुष्टीमर पोही घेऊन याचे भेटी लागे गेला. आणि आई शबरीनं काय ग खायला घातला देवाला? हा शबरीनं बोरं खायला घातली, बरोबर की नाही? पोहे सुदाम्याचे आणि बोरं शबरीचे. ऐका आता इकडं पहा, सुदाम्याचे सुद्धा पोहे खाल्ले आणि शबरीचे सुद्धा बोरं देवानं खाल्ले, बरोबर की नाही? खाताना दोघांचं सुद्धा देवानं खाल्लं, पण देताना मात्र देवानं काय दिलं? सुदाम्याला देत असताना शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. दोघांचंही देवानं खाल्लंय, पण देताना मात्र सुदाम्याला सोन्याचा महाल दिलाय. शबरीला किती तोळं सोनं दिलं? बोला 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 वारकरी बाबा, शबरीला किती तोळं सोनं दिलं हो देवानं? काहीच सोनं दिलं नाही. माल तरी दिला का सोन्याचा? नाही दिला. मग काव महिला वर्ग देवानं पार्शालिटी केली का? ऐका इकडं पहा, देवानं पार्शालिटी केली का? ताई तुम्हीच तर म्हणता उच्चनीचे काही नेणे भगवंत निष्ठे भाऊ भक्त देखोनिया. मग इकडं असं कसं काय तुम्ही आता कीर्तनामध्ये सांगताय हो? सुदाम्याला सोन्याचा महाल दिला आणि शबरीला काहीच दिलं नाही. ऐका, शबरीला सुद्धा देवानं विचारलं होतं, हे शबरी बोल तुला काय पाहिजे? तू म्हणत असशील ना तर तुझा हा भाव पाहून आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये तू केलेली माझी सेवा पाहून मला असं वाटतंय मी तुला सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे. तू आत्ता म्हण शबरी, मी तुझी संपूर्ण कुटिया सोन्याची करतो. तू आत्ता म्हण शबरी, तुझ्याकरता मोठी गादी तयार करतो,
करतो, तुला काय पाहिजे ती तू सांग. पण त्यावेळेला शबरीचं उत्तर, शबरी म्हणते, देवा अरे काय तुझ्या गादीला करायचं रे, काय तुझ्या वैभवाला करायचं, अरे जरी तुम्हाला दिलं ना तरी ते फक्त भौतिक सुखाला पात्र असणारे, जरी तुम्हाला दिलं ना ते इह लोकामध्ये इथं सोडावं लागणारे रे. पण इह लोकाची यात्रा संपवत असताना परलोके गमन केल्यानंतर जे सुख आम्हाला मिळणार आहे ना ते केवळ आणि केवळ तुझ्या दर्शनानं मिळणार आहे. आणि ते सुख जर आम्हाला होत असेल तर तुझ्या भौतिक सुखाला घेऊन मी करायचं तरी काय. ऐक देवा, काय महिमा वरनु आता सांगले सांगली किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता.
देवा आता काही पाहायची इच्छा राहिली नाही आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद ओत बाबा तुम्ही म्हणता बरं वाटतंय पापाची निवृत्ती सुद्धा आहे परमार्थाचा आनंद सुद्धा आहे आणि इतकं सगळं करत असताना मोक्षाची सुद्धा जर प्राप्ती असेल मग आम्हाला जर पुण्यवान व्हायचंय तर आम्ही काय केलं पाहिजे महाराजांनी उत्तर दिला याच्या व्यतिरिक्त कुठंच काही नाही पण अजून पुढे सांगू का तुम्हाला याच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे जे संतांनी जगण्याचा प्रयत्न केला होता. आजही गंभीर महाराज आळंदीमध्ये आल्याच्या नंतर माझ्या वृक्षाच्या खाली काही वारकरी कधी ज्ञानेश्वरी वाचत बसतात. मी कधी कधी विचार करते बाबा त्या ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यांची मान सुद्धा शिवर होत नाही नाही होत त्यांच्या मानवरती का बरं कधीतरी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं अरे कोणत्याच लौकिकाची अपेक्षा नाही काहीच नाही मग तरी सुद्धा बाबा अखंडरित्या त्यांची साधना चालूच आहे ना जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरीवरचं प्रेम त्यांचं चालूच आहे ना. अजून पुढे सांगू का तुम्हाला ऐका अहो आमच्यासारख्या कीर्तनकाराला जर तुम्ही विचारलं ना जाता जाता एखाद्या ना आम्हाला नुसतं जय हरी जरी नाही केलं ना तरी आम्हाला राग येतो हा येतो की नाही हा येतो राग मी सांगते ना तुम्हाला 100% राग येतो का बरं राग याच्या करता येतो का त्याचं कारण आहे आमची अपेक्षा ही लौकिकासाठी आहे. आम्हाला वाटतं कुणीतरी आम्हाला विचारलं पाहिजे बाकीचं जाऊ द्या. सामान्य जीवनामध्ये एखादा व्यक्ती एखाद्या पिकनिकला जरी गेला ना
तो पिकनिकला गेल्याच्या नंतर लाखो रुपयाचा खर्च करतो आणि लाखो रुपयाचा खर्च करून पिकनिकला जाऊन तिथं फोटो काढत असतो. त्याचं लक्ष फक्त फोटोंकडे असतं, बाकीचा परिसर काय, खाणं पिणं काय, तिकडं काय काही नाही, त्याला काहीच घेणं देणं नसतं. फक्त फोटो काढायचे आणि स्टेटसला ठेवायचे, रात्री झोपताना फक्त बघत राहायचं व्ह्यू किती आहेत, लाईक किती आहेत, कुणी पाहिले कुणी नाही पाहिले. जर नसून पाहिलं ना मग तर अजूनच राग येतो, त्याला वाटतं जणू काय माझे पैसे वाया गेले का काय. एवढं मोठं दुर्दैव आहे आपल्या जीवनामध्ये तर केवळ आणि केवळ दिखाव्यापुरतं आयुष्य आपण मर्यादित ठेवतो. पण चला सांगेल मी तुम्हाला साधक वृत्ती कशी असली पाहिजे, तर साधक वृत्ती ही दिखाव्यापुरती मर्यादित नसताना या ठिकाणी केवळ आणि केवळ स्वतःच्या उद्धाराकरती असली पाहिजे. मग ताई आमचा उद्धार कशानं होईल, बोलू तुमच्याशी, ज्यांच्या करता करतोय त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर आमचा उद्धार होऊ शकत नाही. आजकालचा जमाना इतका वाईट आहे वर्करे बाबा, का 4 महिने जर बिछाण्यात पडलो ना, मुलं सात्विक असतील तर सेवा करतील हो, नाहीतर 4 महिने बिछाण्यामध्ये पडल्यानंतर घरची माणसं जगण्याची नाही मरण्याची अपेक्षा करतात. अरे का कुठे बोला, अहो हे लोक इतकी स्वार्थी आहे. काकडा शिकवतो आम्हाला, जो वर चळण गातोवर म्हणती माझा, मानी ती लहान थोरो देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आता बागूला आजा, आणि कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. मग ताई आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, चला सांगते. जो आमचा दखल घेणार आहे ना, आम्ही सुद्धा त्याचाच विचार केला पाहिजे. आपल्याला दुःख ज्या वेळेला येतं त्यावेळेला देव आठवतो, संकट आलं का त्यावेळेला देव आठवत राहतो. पण ऐका आता इकडं पहा किती मोठी गंमत आहे, पहा दुःखामध्ये आपल्याला त्याची आठवण येते, दुःखामध्ये आपल्याला तो परमात्मा आपल्याला आठवत असतो, त्याला आपल्याला असं वाटतं त्याच्याशिवाय तारणारं आणि सोडवणारं दुसरं कोणीच नाही. हे खरं वाक्य बोलते ऐका वारकरी बाबा, तसंही जीवनामध्ये त्याच्याशिवाय तारणारं आणि सोडवणारं कुणीच नाही. जेव्हा सगळी दारं बंद होतात ना त्यावेळेला वारकरी बाबा त्याचं दार उघडं होतं. जेव्हा सगळी दारं बंद होतात ना, मार्ग दाखवणारी लोक फक्त ज्या वेळेला बंद होतात ना, इथं वाट दाखवणारी नाहीत, वाट लावणारी जास्त भेटतात. काय माहिती तुमचं तुमचं फक्त काहीतरी वाईट कोणाच्या तरी कानावरती येऊ देव, अहो आजारी नुसतं पडलं ना हा तरी सुद्धा लोक काय काय चर्चा मार्केटमध्ये करत असतात. किती मोठी गंमत आहे तुम्हाला सांगते ऐका बाबा, एखादा व्यक्ती दारू पिऊन आयुष्य त्यानं घालवलेला असू द्या, पण जर त्याला एखादशीच्या दिवशी जर मरण आलं ना, लोक म्हणतात काय चांगलं मरण आलं ना. हा हे माहितीये तुम्हाला, हे माहितीये तुम्हाला. हा ऐका जरा कीर्तन सांगते तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर दारू पिऊन सोमवारच्या दिवशी मरण आलं, एकादशीचं मरण आलं, लोक त्याला चांगलं मरण म्हणतात. पण एखाद्या भुवानं आयुष्यभर काकडं आणि आयुष्यभरही जागरण केलेली असतील ना, आणि ते म्हणताना जर महिनाभर ऍडमिट राहिलं, महिनाभर जर ते अंतरुण पडून राहिलं ना, लोक म्हणतात ही भक्ती केली का त्यानं. हा म्हणजे असं असतं का ते, काय बोलताय तुम्ही, कसं बोलता तुम्ही, पट्ट का बाबा. ऐका सांगते तुम्हाला, नाही वारकरी बाबा, हा अहो आपण पाप पुण्याच्या गोष्टी काय कराव्या, आपल्याला काय पापाने पुण्य कळणार आहे. सांगते तुम्हाला, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण एका प्रमाणावरती राहिलं पाहिजे. केले कर्म झाले त्याची भोग आले, मग ते कर्म काही याच जन्माचा असेल का, नाही ना. काही मागच्या जन्माचा भोग असेल तेही आम्हाला या जन्मामध्ये फेडावे लागतात, मागच्या जन्माचं प्रारब्ध असेल ना तेही आम्हाला या जन्मामध्ये भोगावं लागतं. हे इथं येऊनच भोग पूर्ण करावे लागतात. उलट याही पेक्षा पुढे जाऊन सांगू का, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु भोसले गुरुजी हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, असं म्हणतात. भोसले बाबांच्या पायामध्ये शेवटला किडे पडले होते, बरोबर की नाही. पण शेवटला किडे पडत असताना कुणीतरी जवळ गेलं ना किडे काढायला, भोसले बाबा त्यालाच मारायचे, नको किडे काढू का बरं. ते म्हणतात हा ते त्याच्या करता नाही, हे भोग इथंच संपवायचे आणि परत इथं यायचं नाही, म्हणून हा त्रास होणं सुद्धा गरजेचं आहे. विठ्ठल संतांनीच करावं, हे भोग इथं आम्हाला भोगायचे ताई, बाकी भोग भोगण्याकरता आम्हाला अन्य साधनांची गरज नाही. मग हे भोग आमच्या कशानं बाबा निवृत्त होणार आहे, बाह्यांगानं कितीही सुंदर मेकअप केला ना तो फक्त बाहेर दिसण्यापुरता मर्यादित राहू शकतो. लोक फक्त बाह्यांगानं तुमचं कौतुक करू शकतात, पण अंतरंग पवित्र करण्याकरता मात्र एका आगळ्या वेगळ्या मेकअपची गरज आहे. ते कोणती मेकअपची गरज आहे माहितीये का, तिथं दुसरा मेकअप लागत नाही, तिथं संतांचा फक्त जप केला ना तरी सुद्धा तुमचा मेकअप सुंदर दिसतो. अजून पुढे बोलू तुमच्याशी, चेहऱ्याचा मेकअपच जाऊ द्या, इथं तुमचा लोक कौतुक करतील नाही करतील तो भाग सोडू द्या. पण ऐका, जगाच्या मालकानं आपली दखल घेतली पाहिजे, त्यानं आपल्याकडे असं भरभरवून पाहिलं पाहिजे. मग ताई तो मालक कधी आमच्याकडे भरभरून पाहिजे. मी बोलू तुमच्याशी, अहो गवळणीं करता माझा परमात्मा किती रेडा होता, होता की नाही वरकरी बाबा. त्यांना पाहण्याकरता अहो ज्याला दर्शनाची आस होती त्याला दर्शनाचं सुख दिलं, ज्या गवळणींना संगतीची आस होती त्यांना संगतीचं सुख दिलं, ज्या गवळणी कधी कधी अहंकारी असायच्या मग त्यांचा अहंकार जावा याच्याकरता सुद्धा बाबा देवानं त्या पद्धतीचं दर्शन त्या गवळणींना दिलं. तो तयार आहे तुम्हाला
दर्शनाचं सुख देण्याकरता फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. आज सगळी व्यक्ती बाबा या ठिकाणी आपापल्या विषयामध्ये मग्न झाले. मी म्हणते म्हणून नाही, ज्ञानोबांना सांगावं लागलं. विषयी विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. आज कडू विषय माणसाला गोड वाटायला लागले आणि गोड विषय कडू वाटायला लागले. आपल्याला वाटतं बास आपल्या लोकांनी फक्त कौतुकास्पद शब्द आपल्याकरता वापरले पाहिजे. कोणतंही काम असू दे, लोकांनी आमचं कौतुक केलं पाहिजे. एक बोलेल मी तुमच्याशी, लोकांचं कौतुक सोडून द्या. लोकांची बाबा या ठिकाणी कौतुकाची भाषा सोडून द्या. का हे जग असं आहे का? जर तुमच्याकडनं एक चूक झाली, 99 गोष्टी चांगल्या करा. किती? 99 गोष्टी तुम्ही चांगल्या करा, लोक तुमचं कौतुक करतील नाही करतील मला माहीत नाही, पण 100 पैकी एक गोष्ट तुमची चुकू द्या. हीच लोक तुमच्या चुकांचा बाजार करण्यासाठी तयार असतात. कशा करता? बाजार करण्यासाठी. 100 कामं घरामध्ये सुनबाई चांगली करते हो, पण थोडं तेल सांडलं ना सासूबाई गावभर सांगते. इकडची नाही बरं हा ही पद्धत आहे बाबा. काय तुम्ही चांगली कामं काय करताय, लोक त्याची दखल घेत नाही. तुम्ही चुकताय कुठं, तुम्ही पडताय कुठं, तुमच्याकडनं चूक कोणती होते याच्यावरती लोकांचं लक्ष जास्त असतं. जगन्नाथ अण्णा पवार नेहमी कीर्तनात एक वाक्य म्हणायचे, अण्णा म्हणायचे, लोक कीर्तन ऐकायला कमी आणि कीर्तन करायची चुका काढायला जास्त बसलेली असतं. विठ्ठल लोकांची सुद्धा कुठं चुकतोय, कुठं शब्द जातोय आणि गेलाच ना चुकून एखादा शब्द. आता तरी मीडियाचा जमाना आहे, फार जपून बोलावं लागतं बाबा. हा कारण एडिटिंगचं ऑप्शन आहे सध्या आणि त्या एडिटिंगमुळे इतका प्रॉब्लेम आहे का, कुठला शब्द कुठला मीडियावाला कधी एडिटिंग करण आणि कुठल्या बोला कधी घरी बसवत ते सांगता येऊ शकत नाही. मग आता ऐका बारकरी बाबा, आज आम्हाला एक करायचंय. काय? पुण्याचं गाठोडं पदरामध्ये पाडायचंय. पाप पुण्याच्या गोष्टी आपण करणं बाबा फार चुकीचं आहे. कधी कधी चांगलं झालं का आपण म्हणतो आमच्या कर्तृत्वामुळे झालं, आणि वाईट झालं का आपण म्हणतो देवानं केलं. हे बरंय का? आता सांगा बरं, अहो देव कधी कोणाचं वाईट करेल का? अहो देव काय करतो ते सुद्धा अजून आपल्याला माहित नाही, आणि देव कसा करतो ते सुद्धा आपल्याला अजून कळत नाही. झालं असं पा, नारदानं एकदा विष्णूला विचारलं, ए भगवंता, अरे काय तू तुझ्या भक्तांकडे लक्ष देतो रे? अरे तुझे भक्त आम्ही काय पाहत नाही का? अरे लाखोची गर्दी वारकऱ्यांची असते, पण लाखोचे वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये आम्ही सगळ्या वारकऱ्यांना पाहत असतो. अरे कुणी ना कुणीतरी कुठले कुठले वारकरी असं डोक्यावरती कठुड घेऊन असतात, कुठले तरी वारकरी हातामध्ये अशी झोळी घेऊन असतात, कुठले तरी वारकरी असे मळाले धोत्रांमध्ये असतात, कुठले तरी वारकरी अशा अडवाणी पायानं फिरत असतात. हे देवा, अरे एवढे वारकरी जर तुझी भक्ती करतात, मग तुला त्यांना या ठिकाणी लौकिकामध्ये ठेवायला हरकत काय, ऐश्वर्यामध्ये ठेवायला हरकत काय? या वेळेला भगवंतांना नारदाकडे पाहिलं आणि भगवंत नारदाला म्हटले, हे नारदा आई, हे जसे आहेत ना हे तसेच बरे. अरे असा आहे म्हणून तरी भक्ती चालू आहे बाबा त्यांची. अरे लय दिल्यानंतर हे भक्ती करतील अशी मला सुद्धा गॅरंटी. खरंय का कुठे? बोला बोला. जास्त सुख आली तर भक्ती कमी होते, हे निश्चित. विठ्ठल सुखामध्ये कुठं देव आठवतो का वारकरी बाबा? सुखात नाही आठवणेत. मग मात्र नारदानं सांगितलं, हे देवा, अरे मग तू देव कसला रे? हा, अरे तुझं तुझ्याच असलेल्या भक्तांकडे लक्ष नाही, तूच तुझ्या भक्तांची फजिती डोळ्यानं पाहतोय आणि वरतून म्हणतो यांना असं असू. अरे नाही नारदा, आई तुला माझ्या काही गोष्टी कळणार नाही. कशा काय कळणार नाही? चल मी तुला पटवून देतो. असं म्हणतात वारकरी बाबा, भगवंतानं नारदाला घेतलं आणि भगवंत मृत्यूलोकामध्ये आले. मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर भगवंत नारदाला म्हणते, नारदा आता फक्त गंमत पाहिजे, काही बोलायचं नाही, काहीच एक शब्द तोंडामधनं काढायचा नाही. नारद म्हणला, हरकत नाही, बोलेताय सा चालेल. आणि त्याची वंदावे पाहुले. नारदाला या ठिकाणी साधूचा वेश परिधान करायला लावला, भगवंतानं साधूचा वेश परिधान केला आणि मग महाराज या ठिकाणी दोघही जण एका मोठ्या शेडजीच्या घरी गेले. शेडजीच्या घरी गेल्याच्या नंतर भगवंतानं इकडनं आरोळी ठोकली. साधूच्या वेशामधला भगवंत जोरात ओरडू लागले, भिक्षाम देही, भिक्षाम देही म्हटल्याच्या नंतर मात्र एक शेडजी तिथं दारा मध्ये आला आणि दोघांच्याही साधूच्या वेशाकडे शेडजीनं पाहिलं. शेडजी रागानं लालबुंद झाला आणि शेडजी दोघांना सुद्धा ओरडू लागला, काय रे हातपाय तुमचे चांगले दिसतात, चांगले धडधाकट दिसतात, आणि तुम्ही धडधाकट असताना सुद्धा दारोदारी भीक मागताय, तुम्हाला पटतंय का? हे कळलं का तुम्हाला? हे कळलं का तुम्हाला? ऐका, एवढा मोठा शेडजी पण तरी सुद्धा एक रुपया सुद्धा त्यानं भिक्षा दिली नाही, एक रुपयाचं ध्यान त्यानं केलं नाही. उलट चार ज्ञानाचे डोस त्याला पाजण्यात मोकळा झाला, चार ज्ञानाचे शब्द उपदेशाचे टाकून मोकळा झाला. आता मात्र भगवंत म्हणले, शेडजी अहो काहीतरी द्या, बाकीचं सगळं जाऊ द्या, एवढा ऐश्वर्य
एवढी संपत्ती, हा एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही आम्हाला एक वेळच्या भाकरीचा तुकडा देत नाही, असं कसं असतं? वारकरे बाबा, श्रीमंत माणसाची गंमत तुम्हाला सांगते. काल परवा स्टेटसला एक वाक्य असलं होतं, थोडा लहान तोंडी मोठा व्यास घेते आणि इथं बसलेल्या सगळ्यांची माफी मागून घेते बरं का. ते वाक्य तुमच्या करता नाही, फक्त वाचलंय म्हणून सांगायचं आहे इतकं. नाहीतर कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, एखादा कपडा एखाद्याला फिट बसतो आणि त्याला वाटतं ही मलाच बोलून गेली का खायला, तर असं काही समजून नका. वाक्य फार सुंदर होतं, वाक्य असं होतं, पहा लोक भिकारी बनून देवाच्या दारामध्ये जातात. काय करतात लोक? भिकारी म्हणून देवाच्या दारामध्ये जातात, तिथं जाऊन भीक मागून देवाकडनं काही ना काहीतरी मागून घेतात आणि एकदा का देवानं दिलं का श्रीमंतीचा माज आणून दान केल्याचं सोंग करतात. विठ्ठल चला ऐका आता इकडं पा, आपण काय दान करणार आहे वारकरी बाबा, आपली कुठं दान करायची ऐकते. अहा त्यानं दिलं तेच आपण त्याला देणं याला कुठं दान म्हणतात का? अहा मग आपल्याला त्याला आपल्याकडनं अपेक्षा जरा वेगळी. देवाकारणी भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू निघा. त्याला तुमच्या पैशाची अपेक्षा नाही, कारण ते पैसे त्यानंच आपल्याला दिलेले. त्याला तुमच्या लौकिकाची अपेक्षा नाही, ते लौकिक सुद्धा त्यानंच आपल्याला दिलेलं आहे. त्याला तुमच्या धनाची अपेक्षा नाही, अन्नाची अपेक्षा नाही, नैवेद्याची सुद्धा नाही, फुलाची नाही, फळाची नाही, कशाचीच नाही का? हे सगळं त्याच्यामुळेच तर आपल्याला मिळालंय ना. मग त्याचंच त्याला देऊन आपण कुठला मोठेपणा करतोय? त्याला ते लागत नाही. मग आता ऐका, शिर्जी म्हटलं का रे धड धाकड दिसताय, आता असं म्हटल्याच्या नंतर मात्र देव म्हटलं इथं थांबण्यात काही मजा नाही. नारदांचं म्हटलं आपण पुढे जाऊ. नारद म्हटलं हे देवा आई, आता मला तुला विचारायचंय, अरे हे सगळं तूच दिलंय ना, पण तो शिर्जी त्यातनं तुला थोडं सुद्धा जर देत नसल तर याच्या बंगल्याचा आपल्याला उपयोग काय? मग देव म्हटले नारदा तुझं म्हणणं काय? मग मात्र नारद म्हटला देवा तो तसा काही देत नाही ना, एक काम कर, तू बाकीच्या वेळेला इतरांना जसा आशीर्वाद देतो ना, आता याला काहीच दिलं नाही म्हणून एखादा शाप देऊन टाक ना याला शाप. देव म्हटले नारदा थोडा थंड घे, थंड घे, हा आई असा शाप कोणी देत नसतं. हा नारद म्हटला देवा अरे असं कुठं असतं का, तू काय काय आपल्याला बोलला, देऊन टाक म्हटला एखादा शाप. नारद देव म्हणते नारदा मी शाप देतो ते काम माझे, तू पुढं चल. नाही नाही म्हटलं माझ्या समोरच दे, मला काय तुझ्यावर विश्वास? कोण म्हटलं? नारद. देवाला म्हटलं मला काही तुझ्यावर विश्वास नाही, जे काय असेल ना ते समोरच बाबा बघू दे, बाकीचं मला काय माहित नाही. देव म्हटले नारदा तुला इच्छा आहे का खरंच मी त्याला शाप दिला पाहिजे? हो माझी इच्छा आहे की त्याला शाप दिला पाहिजे. आणि मग कोंडीर गुरुजी, देवानं त्याला शाप दिला कोणाला? शेठजीला. देव म्हटला शेठजी तुझ्या एका बंगल्याचे 10 बंगले होऊ दे. एका बंगल्याचे 10 बंगले होऊ दे. नारदानं तर कपाळाला साप मारला. नारद म्हटला देवा सांगितलं काय होतं आणि तू केलं काय? अरे एका बंगल्यामुळं हा गीत कोणाला द्यायला तयार नाही, याचे 10 बंगले झाले. म्हणजे आहेत तुम्ही झाले, हळू बोलते थोडा अंदाज घेते आजूबाजूच्या लोकांचा. ऐका अरे एक बंगला आहे देवा तर तो आपल्याला काही देत नाही, 10 बंगले झाले तर अरे तू काय करेल? आई नारदा शब्द गेलाय तोंडात ना आपला पुढं चल, असं म्हणतात. नारदाला घेतलं आणि देव बाबा एका जंगलाच्या दिशेनं निघाले. तिका म्हाताऱ्या आजीची झोपडी तिथं होती, एकटीच म्हातारी तिथं राहत होती आणि रमेश दादा त्या म्हातारीकडे एकच गाय होती. रोज त्या म्हातारीला फक्त 2 तांब्या भरून असे दुधाचे मिळत होते त्या गायीकडनं, बाकी तिच्याकडं काहीच नव्हतं, फक्त ती गाय आणि तिने दिलेलं फक्त 2 तांब्या दूध एवढंच असायचं. सकाळी 1 तांब्या आणि संध्याकाळी 1 तांब्या, 2 टायमाला फक्त ती म्हातारी त्या गायीकडनं तेवढं दूध घ्यायची. आणि ज्या वेळेला तिकडनं येताना साधू रेषामधल्या त्या दोघांना पाहिलं, म्हातारीला आनंद झाला, अरे कुणीतरी आपल्या दिशेने येत आहे, आपल्याकडे येत आहे. आणि एवढ्या आनंदामध्ये त्या म्हातारीने एकच तांब्या दूध होतं गायीचं, त्याचा मागचा पुढचा विचार केला नाही, 2 ग्लास हातून आणली आणि 2 ग्लासांमध्ये ते तांब्या भरून दूध ओतलं आणि दूध ओतून बाबा दोघांना सुद्धा प्यायला दिलं. दोघांना आनंद झाला. नारदानं विचार केला देवा अरे बघ 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 मोठ्याचं पाव आणि गरीबाचं तुम्हीच बोलावर चला. हा बरोबर आहे देवा आई, अरे मोठ्याच्या घरी गेलं का पाहत राहावं आणि गरीबाच्या गेलं का खात राहावं. अरे बरोबर आहे देवा, बघ आता या म्हातारीनं आपल्याला तांबे भरून दूध आलं रे, पण दोघांना सुद्धा ग्लास ग्लास भरून दूध दिलं. मग मात्र देव म्हटले नारदा तुझी ताण भरलेला, बाकीचं सगळं जाऊ दे, चल आपल्याला आता पुढं जायचंय. नारद म्हटलं देवा तसं नाही जमणार आई, अरे मग अशी शेठजीनं काहीच नाही दिलं तरी म्हटलं एका बंगल्याचे 10 बंगले होऊ दे, मग तुझी काय इच्छा आहे? हिला आता चांगला आशीर्वाद दे. मग अशी म्हटलं शाप दे, त्यांना आशीर्वाद दिला देवा खरंच तू उधारे वर का, मग एक काम कर आता म्हातारीला सुद्धा चांगला आशीर्वाद दे. आता नारदाला वाटलं देव म्हणेल काय, एका झोपडीच्या 1 गायीच्या 10 कशाला, 100 म्हणा कीर्तनात कशाला एवढा कंजूसपणा करते. हा
ऐका इकडं बाप, कीर्तनामध्ये तरी कमीत कमी जरा मोठे शब्द वापरावे. ऐका, नारदाला वाटलं देवनाथा म्हणावं काय, एका गाईच्या 100 गाई होऊ दे, एवढ्या मोठ्या झोपडीचा मोठा महाल होऊ दे, अशी नारदानं इच्छा व्यक्त केली. देव म्हटला, तोंड पुसत पुसत म्हटलं, नारदा तुझी इच्छा आहे ना, आपल्या म्हातारीला काही ना काहीतरी आशीर्वाद द्यावा, चल देतो आशीर्वाद. आणि जाता जाता देव म्हटला, हे म्हातारे हा तुझी गाय ना मरून जाऊ दे. नारद म्हटलं, देवा तुझ्या बरोबर येणं फार चुकीचं आहे बाबा, तू काय करशील कोणाला सांगू शकत नाही. अरे त्या शेडची तर काहीच दिलं नाही, त्याचे एका बंगल्याचे 10 बंगले, आणि म्हातारीने तिचे एकूण ते एका गाईचं दूध पाजून तिची गाई बघून जाते, तुला काय वाटतं का नाही देवा. अरे ज्याची खावी पोळी त्याची, ज्याचं खावं मीठ देवा त्याच्याशी राहावं, बोला ना तुम्ही. हा अरे देवा, जा ना कधीतरी राटणी मध्ये, अरे ही लोक तुला सांगतील कसं राहावं काय राहावं. आणि तू कुशल देवा त्या म्हातारीला म्हणतो तिची गाय मरू दे. अरे एकूण ती गाय होती, तिच्यावर जगत होती, तिच्याकडे शेती नव्हती काही नव्हती, तिची गाय मरू दे, तुला शोभ नका. आणि मग देव म्हटला, ए नारदा आई मी आसाचे. आसाचे? अरे असा कसा आहे देवा तू, आई. आणि मग शेवटी देवानं नारदाची समजूत काढली आणि सांगितलं, नारदा ऐक आता उत्तर सांगतो तुला. अरे पुण्यवान होणं कोणाच्याही नशिबामध्ये नसतं रे, सांगतो तुला पुण्यवानाचा दरवाजा कुणा करता असतो ते. आई शेडजीला म्हणतो एका बंगल्याचे 10 बंगले होते, त्याच्या मागचं कारण इतकंच आहे. का बरं? अरे जर त्या शेडजीला शाप दिला असताना तर तो भिकेला लागला असता, आणि जर तो भिकेला लागला असताना, जर तो या ठिकाणी दारिद्र्य अवस्थेमध्ये गेला असताना, तर तो शेडजी आपल्या दारामध्ये ना घसत आला असता, आपल्या दारामध्ये आल्यानंतर आपल्या पायापाशी आला असता. आणि एकदा का एखादा भक्त आपल्या पायापाशी आला ना, मग मात्र या ठिकाणी जो माझं वय अनन्य शरण होतं याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मीची येको. जर तो आपल्यापाशी आला असता, आपल्या पायाला जर त्याने धरलं असतं ना नारदा, आणि वैकुंठात आल्यानंतर तुला त्याला चहा पाजावा लागला असत, नाही कळलं. हा म्हणून मी म्हटलो काय, एका बंगल्याचे 10 बंगले होऊ दे का, कारण हे गिराईक इथंच बरं एखादी मृत्यू लोकांमध्ये, याला इथंच बाबा या ठिकाणी काय करू दे, त्याच्या बंगल्यामध्ये त्याच्या मस्तीमध्ये जगत राहू दे. वर आल्यानंतर काय करायचं ते माझं मी ठरवतो, पण आई अरे ज्या म्हातारीनं स्वतःच्या तांब्यावर ग्लासामधलं दूध आपल्या दोघांना सुद्धा दिलं ना, ऐक नारदा तिची गाय मरू दे, याच्या मागचं कारण फक्त इतकंच होतं, त्या म्हातारीचा अंतकाळ जवळ आलेला आहे, आणि शेवटच्या वेळेला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. पण अंतकाळामध्ये जर तो विषयाच्या अधीन जर गेला असता, जर म्हातारीचा जीव जर गायीमध्ये अडकला असताना, तर म्हातारीला मोक्ष मिळाला नसता. म्हणून या ठिकाणी म्हातारीचा सगळा जीव गायीमध्ये होता, आता गायच मेली, म्हातारीचा जीव माग कशात राहिला नाही, आणि त्याचा परिणाम आता ती म्हातारी मोकळी झाली वैकुंठामध्ये येण्याकरता. ऐक नारदा, अरे तिनं पाजलेल्या 2 ग्लास दुधाचं काय करायचं हे वैकुंठामध्ये आल्यानंतर मी ठरवणार आहे ना, म्हणून तिला या ठिकाणी गाय मरू दे असं मी सांगितलं. बाकी माझा कोणताच हेतू नव्हता, याला म्हणायचं चतुरा तू शिरो म्हणी, चतुरा तो शिरो म्हणी, जमू नाही तर नाही जमू. जुन्या बायका असायच्या, भाकरी करता करता भजन असायचं त्यांचं. कशा करता? पहिल्या भाकरी असे असायच्या, तुम्हाला माहिती आहेत का त्या?
नाही मला येत नाही, पण मी पाहिले बाबा काय काय आज्या करायच्या असे. हा वारकरी बाबा पाहिल्यात का हातावरती भाकरी होत्या? कुणी कुणी पाहिल्यात? पाहिल्यात का? हा. आणि त्या वारकरी हातावरती भाकरी करता करता त्या बायांची पहिली भजनं चालायचे. ज्ञानोबा तुकार, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकार, ज्ञानोबा. अशा भाकरीमध्ये भजन व्हायचं आणि ते ज्ञानोबा तुकोबा भाकरीत असायचे. आणि त्या भाकरी पोटात गेल्या का वारकरी सुद्धा ज्ञानोबा तुकाराम म्हणायचे. आताच्या बाया अशा भाकरी करतो. काय ना आला एकटाच आलाय का कोण आलं? चला चला पुढं. हा वारकरी बाबा आता ते प्रेम राहिले नाही, पण ऐका घेता सज्जनांची नावे. म्हणून तर जुन्या काळामध्ये बाबा या ठिकाणी आमची नावं ठेवताना सुद्धा पहिली नावं ही संतांची असायची, देवाची नावं असायची, बरोबर की नाही? आताची नावं इतकी फॅशनेबल निघाली. माझं एक मत आहे, जाता जाता जरा कीर्तन असणारा आठवीकर घेऊन जा. नाव असं ठेवा ना का जे तरुणपणी शोभलं पाहिजे आणि म्हातारपणी पण शोभलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? बरं की पहिलं नाव असायचं बघा, बायांची नावं काय असायची? जनाबाई, मीराबाई, बरोबर की नाही? वारकरी बघा. हा आता माझ्याच वडिलांनी माझं नाव ठेवलं संगीता, पण बरं आहे, जरा जुनं आहे पण बरं आहे. हा म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? ती नावं आमची तरुणपणात शोभतात, मतारपणी शोभतील, बालपणामध्ये शोभतील, बरोबर की नाही? पण आता मला सांगा, एखाद्या बाईनं एखाद्या पोरीचं नाव कुतूहलानं ऐश्वर्या ठेवलं, ऐश्वर्या, बालपणी चांगलं दिसत छोटी ऐश्वर्या, तरुणपणात अजून चांगली दिसत ऐश्वर्या. हा मतारपणात कसं काय तुम्ही म्हणणार ऐश्वर्या आजी चला कीर्तनाला असं शोभल काय ते? छे असं नाही ना बाबा. हम्म, त्या काळामध्ये ती नावं होती, पण त्या नावांना त्यागत होते. पाना तुम्ही पुरुषांचं नाव मुस्तनी आणि शोर असलं ना सामान्य नाव आहे का? नाही ना बाबा. ज्ञानाचा सागर सज्जनांचे नावे. अजून पुढे सांगू का? अजा मेळ पापराशी कोही गेला वैकुंठाशी. ऐका सांगेल मी तुम्हाला, तुम्ही फक्त आणि फक्त देवाचं नाव घेत राहा. तुम्ही नाव घेता घेता बाबा कधी एकदा तो तुमचा सुद्धा बाबा उद्धार करेल हे आपण सांगू शकत नाही. कारण नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कुठं जाण्याची गरज नाही, काहीच नाही, का बरं सुखे येतो घरा. नारायण आपल्याला फक्त एक काम सांगितलं, इकडं तिकडं जाऊन बाबा या ठिकाणी जमत नसेल ना, ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा. इथं बसून का होईना तुम्ही भजन करू शकता, इथं बसून का होईना तुम्ही परमात्म्याला आकळू शकता. आणि अजून पुढं बोलू का वारकरी बाबा? ऐका, अहो आहे ते तोपर्यंत भजन होईल, आपण आहोत तोपर्यंत देवाचं नामस्मरण होईल. सांगेल मी तुम्हाला, देवानं वाणीचा प्रसाद दिलाय तोपर्यंत बाबा या ठिकाणी भजन करता येतं. कल्पना करा, अंथरुणामध्ये पडल्यानंतर जर देवानं आपला कंठ जर नेला ना, इच्छा झाली तरी पण भजन करता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावं असं वाटलं तरी म्हणता येणार नाही. आणि मग ऐका, अरे कोणता दिवस आयुष्यातला कसा असेल आम्ही सांगू शकत नाही हो. ताई आज नाही हो, उद्या भजन करू. उद्या नाही, येऊ ना आम्ही पुढच्या काल्याला येऊ. अहो बघ, पुढच्या काल्याला आपण असू याची गॅरंटी आहे का? काय टेन्शन मध्ये बघ ना. चला नाही तुम्ही राहा, पण आपली गॅरंटी नाही. म्हणून या ठिकाणी मी सांगेल तुम्हाला, आयुष्यामध्ये कोणता दिवस शेवटचा आहे ताई माहित नाही हो. त्यापेक्षा एक करा, काय रोजचा दिवस शेवटचा आहे असं समजून जगा. बस मी अजून पुढे सांगेल तुम्हाला, ऐका मी अजून बोलू. गंभीर बनू आपल्या वारकरी संप्रदायामध्ये
येडशीकर महाराज हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले ना. येडशीकर बाबांच्या कीर्तनामध्ये येडशीकर बाबा नेहमी म्हणायचे काय माहितीये का, वाघ महाराज ते म्हणायचे मी माझ्या आयुष्यातलं प्रत्येक कीर्तन शेवटचं कीर्तन आहे असं समजूनच करतो. माझ्या आयुष्यातलं प्रत्येक गाव हे शेवटचं गाव आहे असं समजूनच मी त्या गावामध्ये कीर्तनाला जातो. परत अपेक्षा नाही त्या गावातल्या लोकांनी मला तारीख द्यावी, परत अपेक्षा नाही कुठल्या कार्यक्रमाला परत त्यांनी बोलवावं. आताची महाराज लोक तशी नाही, डायरी घेऊनच पुढचा कार्यक्रम कधी, पुढचा कार्यक्रम कधी, एवढी तयारी आहे आमची. पण ऐका, आयुष्यातला प्रत्येक दिवस शेवटचा आहे असं समजून जर आपण जगलो ना, आयुष्यासारखं सुंदर आपल्याला काहीच वाटणार नाही. फक्त तेवढी तयारी मात्र ठेवा, मानसिकता तशी तयार करा. तुम्हाला सुद्धा वाटेल अरे हो या जन्मावर या जगण्यावर सतता प्रेम करावे, इतकं सुंदर आयुष्य परमात्म्याने आपल्याला दिलंय, जगता आलं पाहिजे, बाकी काहीच नाही. आपलं फक्त उटारिटी करता करता आयुष्य चाललंय, नावं ठेवण्यामध्ये आयुष्य चाललंय, याची त्याची उणी दुनी काढण्यामध्ये चाललंय. पण आता ते सगळं बंद करा, बोलण्याची नाही आता देवाविना काही. आपण चांगलं पाहत नाही, आपण फक्त वाईट पाहण्याचं काम करतोय. संतांनी केवळ आणि केवळ चांगलं पाहण्याचा प्रयत्न केला, वाईट नव्हतं का त्यांच्या काळामध्ये, होतं ना वाईट. पण ज्ञानोबा म्हणतात ए देवा दुरितांचे तिमिर जाव, जे फळांची वैकटी सांडो सांडाव जाव ही इच्छा आहे. वाईटामध्ये सुद्धा जावं आणि नष्ट होऊन चांगलंच निर्माण व्हावं एवढीच फक्त इच्छा केली त्यांना संत म्हणतात. आणि आपलं चांगलं असताना सुद्धा वाईट व्हावं आणि यांचं फक्त बुडून जावं ही इच्छा करतात, त्याला सामान्य जीव असं म्हणतात. विठ्ठल सावध करत असताना सांगितलं संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायू जता करा, हेची करा पापा नो. आता मधल्या काळामध्ये पहिलं एक गावामध्ये वासुदेव यायचा, कुणी कुणी पाहिलं वासुदेव, वासुदेव माहितीये तो वासुदेव गावामध्ये आला का सगळ्यांना जाग करायचा, कसल्या बरोबर जाग करायचा म्हणायचं का, म्हणायचं कसा जाग करायचा ऐकायचंय नक्की ऐका. तो वासुदेव गावामध्ये आला का मग तो सगळ्यांना जाग करायचा, कसं काय उजळून Oh,
वासुदेव म्हणतात, म्हणजे ते चित्रामध्येच फक्त दाखवायला लागेल. आता ते वासुदेव वगैरे राहिले नाही, पण ऐका संत आपल्याला त्या वेळेमध्ये जाग करत होते, येत होते. तुकाबा प्रत्येकाच्या दरवाजा पुढे जायचे, दरवाजा वाजवायचे, उठा उठा साधू संत साधा फुलाले इत जाईल. चला जाऊ रावणाशी, चला उठा. कशा करता उठा? तर स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता उठा. मग तुकोबऱ्यांनी सांगितलं, रे तुम्ही सुद्धा पुण्यवंत व्हा, पण कशानं? घेता सज्जनांची नावे. एकतर सज्जनांची नावं घेऊन बाबा या ठिकाणी पुण्यवान होता येतं, नाहीतर भगवंताचं नाव घेऊन पुण्यवान होता येतं. मग आता ऐका, सज्जनांचं नाव घ्यायचं म्हणजे संतांचं नाव घ्यायचं का? ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव देतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ऐका, नुसतं संतांची नावं घेतली तरी आमचा उद्धार आहे, आणि नुसतं भगवंताचं नाव घेतलं ना तरी आम्हाला मोक्षाची प्राप्ती आहे. कारण बाबा या ठिकाणी अजामेळानं नारायण मुलाचं नाव ठेवलं, पण नारायण म्हणता म्हणता स्वतःला वैकुंठाचं दार प्राप्त झालं, मग आम्हाला सुद्धा होणार नाही का होईल? हे का प्रेमानं भजन करावे. सेवा संपली, पण जाता जाता आता फक्त शेवट या ठिकाणी अभंगाचा घेऊन जा. काय आहे पहा, या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता एक आपल्याकडे ज्ञान असावं, दोन आपल्याकडे एकतर उपासना असावी, साधन असावी, नाहीतर तीन आपलं कर्म चांगलं असावं. ज्ञानाच्या मार्गानं देवाची प्राप्ती आपल्याला करता येऊ शकते, पण आता मात्र ते ज्ञान मिळवणं आपल्याला इतकं सोपं राहिलेलं नाही. उपासनेच्या माध्यमातून आपल्याला देवाची प्राप्ती करता येऊ शकते, पण आता उपासना सुद्धा आपल्याला तितकीशी जमेल असं वाटत नाही. कारण या ठिकाणी संतांनी ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं, योग याग विधी आणि येणे नव्हे सिद्धी. कारण योग चुकला याग चुकलं तर त्याचं सुद्धा आपल्याला पापच आपल्याला पदरी पडतं. मग ताई आता आम्ही काय करू शकतो? फक्त एकच आहे, ते म्हणजे आपलं कर्म आपण चांगलं करू शकतो. मग ताई आमच्याकडनं काय वाईट कर्म होतं आम्हाला सांगा ना. आपल्याकडनं वाईट कर्म होत नाही, पण जेवढं होते चांगलं व्हावं याच्याकरता खेळचं नाही. जे काही आम्ही करणार आहे त्याच्यामधून आम्हाला सार निवडता यावं याच्याकरता परमार्थ आहे. मग ताई तो सार आम्ही कसा काय निवडायचा? परमार्थ आपल्याला शिकवतो बाबा, जिस प्रकार हजारो गायों के बीच में वो बछड़ा अपनी माँ को पहचान लेता है, उसी प्रकार
किया हुआ कर्म अपने करता को पहचान लेता है। चला अरे हजारो गाईच्या कळपामध्ये ते गावठी गाईचं वस्त्र जसा आईला शोधत ना, कर्म असचे बाबा। आपण कुठेही राहा आणि कसंही कर्म करा, आपलं कर्म आपल्याला शोधतं बाबा, आपलं कर्म आपल्याला शोधत येत असतं। मग ताई आम्ही काय केलं पाहिजे? आपण चुकीचं बघतो असं माझं मत नाही, आपण तुम्ही सगळे बरोबर आहात, 100% बरोबर आहात। कोण म्हणतं तुम्ही चुकताय? अजिबात नाही, फक्त माणसाची सवय फक्त आता मात्र चुकीची होत चाललेली आहे। कीर्तन आम्हाला त्याच्याकरता सांगावी लागतात। सांगा ना मला, पुस्तकाचं ज्ञान वाढलं, एवढी पुस्तकं आहेत, आज सगळी माणसं सुशिक्षित झाली, पण तरी सुद्धा कीर्तन कशा करता माहितीये का? आहे ती पुस्तकं वाचायला आमची मुलं आता तयार नाहीत, म्हणून कीर्तन आहे। आहे त्या या ठिकाणी साधनेमध्ये माणसं जायला तयार नाही, कीर्तन त्याच्या करताय। भक्तीचा रस आता कोणाला चाखावासा वाटत नाही। अजून कोणा बोलू का तुम्हाला? मोबाईल आम्हाला भक्तीपेक्षा महत्वाचा वाटायला लागलं, मोबाईल आम्हाला भक्तीपेक्षा महत्वाचा वाटायला लागला। अखीर्तनामध्ये सुद्धा व्हॉट्सअपवरती बोटं फिरवणारी माणसं आम्ही डोळ्यानं पाहतो आणि वाईट वाटतं का काय? देवा पश्चाताप करण्याची गोष्ट आहे की आज लोकांना भक्ती नकोय। मग या ठिकाणी आता भक्तीचा आम्हाला या ठिकाणी रस चाखायचा आहे, पण तो आम्हाला आता सांगायचा कसा? आज हा प्रश्न पडलेला आहे। हल्ली गंमत अजून त्याच्या पुढं अशी झाली का, देवाचे चरित्र नावडे सर्वदा, विनोदाची कथा गोड वाटते, लोकांना हसायला मिळालं, गाणी ऐकायला मिळाली, कविता मिळाल्या, मजा वाटली, थोडं बरं वाटतं ऐकायला। हा आजचं कीर्तन ना चांगलं झालं कधी? पण चला थोडं परमार्थाच्या गप्पा ऐकता आल्या पाहिजेत ना वारकरी बाबा। एकतर आयुष्य चाललंय काही लोकांचं कशामध्ये माहितीये का? हेच फक्त उणी दुनी काढण्यामध्ये। काय झालं पहा, एक बार एक व्यक्ती समुंदर के पास गया, उसने समुंदर से कहा की हे समुंदर, तुझमे पाणी तो बहुत है, लेकिन अगर तू खारा ना होता तो कितना अच्छा होता। वही व्यक्ति आगे चलकर एक कोयल के पास रुका, उसने कोयल से कहा कि ए कोयल, तू कितना सुंदर गाती है, तेरी आवाज में कितनी मिठास है, लेकिन अगर तू काली ना होती तो कितना अच्छा होता। वही व्यक्ति आगे जाकर एक गुलाब के पास रुक गया, उसने गुलाब से कहा कि ए गुलाब, तेरी कितनी सुंदर खुशबू है, लेकिन अगर तुझ में कांटे ना होते तो कितना अच्छा होता। आता उत्तर ऐका वर करे बाबा, वो तीनों जन मिलकर उसी आदमी के पास गए और वो तीनों ने कहा कि ए आदमी, तुझमें अगर दूसरों की बुरी देखने की आदत ना होती तो तू कितना अच्छा होता, तो तू कितना अच्छा होता। आणि तुला लोकांचं वाईट पाहिजे सवय नसते ना, तुझ्यासारखा चांगला फक्त तूच होता। आणि मग आपल्याला मनुष्य देह कशा करता मिळाला? नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही अथवा मधुसूदना, आम्हाला त्याच्या करता मिळाला। आम्हाला पत्ता सांगितला, अरे कुणी तुमची दखल घेईल ना घेईल, पण आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता। तुमची दखल माझा विटेवरचा मालक घेईन, तुम्ही त्याच्यापर्यंत जा, बाकी कोणी तुमची या ठिकाणी काळजी करेल नाही करेल, पण आता ऐका, तो परमात्मा मात्र तुमची नक्कीच काळजी करेल। तुम्ही काळजीच करू नका। सगळ्यांना फुगड्या खेळायच्या, सगळ्यांना खेळू ना आपण। गंभीर महाराज तुम्ही मला थोडी साथ द्या बर, आपल्याला यांना नाचवायचंय, आणि असं कसं नाही नाचवायचं, मग तुमचा गंभीरपणा सोडून हसत हसत नाचवायचं, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ना आपल्या दोघांना, बाकी काही नाही। चला ऐका, आपल्याला बाबा या ठिकाणी सांगितलं पुण्यवान व्हायचं आहे ना, मग आता एक गोष्ट करायची, सज्जनांची नावं घ्यायची। मग ती सज्जनांची नावं घेताना तुम्ही भगवंताचं नाव घ्या, नाही तर तुम्ही संतांचं नाव घ्या। आलोय मग आता या ठिकाणी देवाचंही घेऊ आणि संतांचंही भजन घेऊ, पण ते भजन करत असताना सर्वांनी जागेवरती उभं राहून त्याचा आनंद घेऊया, म्हणजे भजनही घडल आणि कीर्तनाचा समारोपही करता येईल सर्वांनी। महिला वर्ग चला, नाही तर उद्या म्हणशाल बाई मला पण नाचायचं होतं, पण करायचं काय असं नको म्हणलं। हा कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण।
माझ्या लाविली तुळस Oh,
Thank you.
भोगाच्या भरात एखादा शब्द जास्त गेला असेल तो बुद्धीचा दोष. सर्वांनी आपल्या जागेवरती बसून घ्या. चला काही काही जणी म्हणत असतील बरं झालं काही नाही उठवलं लई वेळ झालं पायता आठले होते आमचे काय बरं वाटलं असं ना काही. चला सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. अत्यंत गोड अभंग या सेवेकरता निवडलेला होता. तुकोबा म्हणता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. चला अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये 63 वर्षाची परंपरा आपल्या राटणी गावानं जपली. आणि या ठिकाणी आमचे माननीय देवाप्पा नखाते की ज्यांच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थ मंडळींच्या विनंतीला मान देऊन आणि कालभैरवनाथ उत्सव कमिटीच्या विनंतीला मान देऊन आज इथं येणं झालं. सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. आदरणीय आमचे असणारे गंभीरजी महाराज गंभीरजी गुरुजी या ठिकाणी आपले. तदनंतर या ठिकाणी आमचे वाघ महाराज आणि आमचे असणारे नारायण महाराज वादच महाराज का या ठिकाणी दोघांचेही या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण बालाजी महाराज या ठिकाणी आपले देखील या ठिकाणी आभार व्यक्त करते. माझ्या समेत आलेल्या आमच्या असणाऱ्या भगिनी माननीय रुपालीताई नानेकर खरं तर मावळ मुक्ताई रुपाली माऊले हा त्यांचा युट्यूबचा चॅनेल आहे आणि इकडं आमच्या गुरुभक्ती युट्यूब चॅनेलला सुद्धा सर्वांनी भक्ती गुरुकुल या चॅनेलला सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तुमचं पेमेंट आल्यानंतर मला अर्ज द्यायला तुम्ही विसरू नका असं मला बोलायचं नाही पण सांगते आपलं. या ठिकाणी हार्मोनियमचे साथ करणारे आमचे हार्मोनियम अतिशय गोड तुम्ही वाजवता त्याबद्दल तुमचे आभार. आणि विशेषत्वानं या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आज सुंदर असं बासरीचं वादन केलं ते आमचे असणारे दादा तुमचे देखील मी ऋण व्यक्त करते. कुणाचं नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करते. सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना विशेषत्वानं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ते म्हणजे आमच्या माता मौल्यांकरता सगळ्या महिला वर्गांकरता जोरदार टाळी. धन्यवाद. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी काही तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आभार. साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचे देखील आभार व्यक्त करते. आणि ही सेवा या ठिकाणी प्रभूच्या चरणी समर्पित करते. 63 वर्षाची परंपरा जपली अर्थात या ठिकाणी 100 तुम्ही गाठावी आणि ती पाहण्याकरता आम्ही असावं एवढी फक्त तुकोबा ज्ञानोबांकडे प्रार्थना करते आणि सेवा संपवते. न्यूनते पुरते अधिक ते सुरते करुण घ्यावे ते तुमते विनवीतासे विठ्ठल जय जय I'm not afraid of the dark.